कोविड नाईन्टीन विषयात तातडीने पावले उचलून त्याला अटकाव करावा व महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य लोकांकरिता राज्य सरकारने आर्थिक पॅकेज घोषित करावे अशी मागणी भाजपचे उत्तर उत्तरायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी जिल्हा भाजपच्या वतीने तसेच पनवेल तालुका व शहर भाजपच्या वतीने शहराध्यक्ष जयंत पगडे तालुका मंडळाध्यक्ष अरुण शेठ भगत यांनी पनवेल तहसीलदार यांच्याकडे निवेदनातून शासनाकडे केले आहे येथे आमदार प्रशांत यांनी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हे निवेदन दिले तर जयंत पगडे यांनी नायब तहसीलदार यांना निवेदन दिले त्यावेळी पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर नगरसेवक अनिल भगत भाजपचे शहर सरचिटणीस अमरीश मोकल उपस्थित होते या निवेदनात म्हटले आहे की सर्व देशाबरोबर महाराष्ट्र सुद्धा कोविड नाईन्टीनच्या विरोधामध्ये संघर्ष करत आहे परंतु संपूर्ण देशामध्ये कोविड नाईन्टीनचे सर्वाधिक रुग्ण सर्वाधिक मृत्यू आणि सर्वाधिक मृत्यू दर यामध्ये दुर्दैवाने महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर पोहोचलेला आहे राज्य सरकारचा नाकर्तेपणा राज्य सरकारच्या नेतृत्वाचे या सर्व गोष्टींकडे होत असलेले अक्षम्य दुर्लक्ष यामुळे आज महाराष्ट्राची महाराष्ट्रातल्या जनतेची दयनीय अवस्था झालेली आहे राज्यामध्ये प्रशासन नावाचे काही चीज अस्तित्वात आहे अशा प्रकारची भावना आता लोकांमध्ये उरलेली नाही किंबहुना राज्य करणारे जे सत्ताधारी आहेत अस्तित्वच या ठिकाणी जाणवत नाही आणि अशा प्रचंड मोठ्या संकटाच्या वेळेला राज्यकर्त्यांनी जनतेला पूर्णपणे वाऱ्यावर सोडलेला आहे अशा प्रकारचे लोकांमध्ये स्वाभाविक भावना निर्माण झाली आहे कोविड नाईन्टीन विरोधात केंद्र सरकारने ज्या गाईडलाइन्स आखून दिल्या त्या संदर्भात ज्या उपाययोजना केल्यात त्या उपाययोजनांचं पुढचं पाऊल उचलण्यामागे राज्य सरकार संपूर्णत अपयशी ठरलं आहे मग पीईपी पी, -पी किट असतील हॉस्पिटलची निर्मिती असेल राज्यातील सर्व क्षेत्रातील लोकांना एकत्र करून एक चांगलं नेतृत्व देऊन कोविड नाईन्टीन विरोधात लढण्याकरता बळ देणं असेल अशा सर्वच बाबतीत राज्य सरकारचं नेतृत्व हे मोठ्या प्रमाणावर अपयशी झालेलं आहे दुर्दैवाने सगळं जग देश कोविड नाईन्टीन संघर्ष करत असताना महाराष्ट्रात मात्र हे सरकार राजकारण करण्यात मग्न प्रत्येक वेळेला केंद्र सरकारकडे बोट दाखवायची आणि स्वतःला आमदारकीची निवडणूक कशी लढवता येईल आणि ती बिनविरोध कशी करता येईल याकरताच तडफड चालली होती राज्याचे मुख्यमंत्री तर या संघर्षाच्या काळामध्ये जनतेत जातील जिल्ह्या जिल्ह्यांमध्ये जाऊन या सर्व गोष्टींची पाहणी करतील अशी लोकांची स्वाभाविक अपेक्षा होती पण दुर्दैवाने राज्याचे प्रमुख आपल्या घरातून बाहेर पडायला तयारच नाहीत अशा प्रकारचं एक दुर्दैवी चित्र उभं राहिलं आहे ज्या वेळेला जनतेला रोजच्या भ्रांत असताना आघाडी सरकारने कोट्यावधीच्या घोटाळ्यातील वाधवांना परवानगी देऊन जाण्यास परवानगी देणाऱ्या अमिताभ गुप्ता यांना क्लीन चिट दिली आणि बदल्या न करता शासन निर्णय जारी केला असताना सुद्धा मुख्यमंत्री कार्यालयाने मात्र मोक्याच्या ठिकाणी आवडत्या अधिकाऱ्यांच्या अर्थपूर्ण बदल्या करण्याचा सपाटा लावला आहे राज्यातील पोलिसांना केवळ कोविडची लागण झाली नसून राज्यातील पोलिसांवर हल्ल्यांचं प्रमाण देखील मोठ्या प्रमाणावर वाढलेलं आहे आणि मतपेटीकडे लक्ष देऊन राज्य सरकार या बाबतीत मिठाची गुळणी करून बसला आहे हे केवळ दुर्दैवी नव्हे तर संतापजनक आहे केंद्र सरकारने अनेक माध्यमातून राज्य सरकारला कोविड नाईन्टीनच्या विरोधात लढण्याकरिता पैसे दिले आहेत हे पैसे नक्की कुठे असे खर्च होत आहेत याची माहिती जनतेला त्वरित उपलब्ध करून देण्याची आवश्यकता आहे व ती द्यावी अशी आम्ही मागणी करत आहोत राज्यातल्या शेतकऱ्यांच्या हलाला पारावार राहिलेला नाही केंद्र सरकारने आधारभूत किमतीच्या आधारावर शेतमाल खरेदी करण्याची यंत्रणा उभी केल्यानंतर सुद्धा राज्य सरकार शेतमाल खरेदी करत नाही त्यामुळे शेतकऱ्यांना बिनव्याजी कर्ज तातडीने उपलब्ध करून देणे त्याचबरोबर अवकाळी पावसामुळे झालेले नुकसान भरपाई देण्याची आवश्यकता आहे देशातलं महाराष्ट्र हे आजच्या घडीला एकमेव राज्य आहे जे कोविड नाईन्टीनच्या संख्येमध्ये क्रमांकाला एक नाही तर आतापर्यंत राज्य सरकारने आपल्या जनतेसाठी कुठल्याही स्वरूपाचं पॅकेज जाहीर केलेलं नाही असं हे एकमेव राज्य कर्नाटक हरियाणा गुजरात दिल्ली केरळ या सर्वांनीच आपापल्या राज्यातील जनतेकरता काही हजार कोटींचं पॅकेज जाहीर केलं आहे परंतु या सरकारने शून्य रुपयांचं पॅकेज जाहीर केलंय रेशनवरचे धान्य मोफत देणं तर सोडाच तर धान्य आठ रुपये व बारा रुपये भावाने त्या ठिकाणी दिलं आणि ते, ते सुद्धा एप्रिलचे धान्य न देता मे महिन्यामध्ये हे धान्य देण्यास सरकारने सुरुवात केली आहे व यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात घोटाळे चालूच आहेत यामुळे गरीबांचे निम्न मध्यम वर्गीयांचे हातावर पोट असलेल्या लोकांचे अतोनात हाल चालू आहेत संजय गांधी निराधार योजनेचे पैसे लोकांना आजही मिळत नाहीत पीपीई किटची उपलब्धता नाही तसेच राज्यातील ठिकठिकाणची विलगीकरण केंद्रांची स्थिती ही भयावह आहे तेथे जेवण पाणी अशा प्राथमिक सोयी सुविधांचाही पूर्णपणे अभाव आहे आणि त्यामुळे सर्व दृष्टीने हे राज्य सरकार या संदर्भात विफल ठरल्याचं चित्र आहे स्थलांतरित मजुरांची अवस्था या सरकारने इतकी वाईट करून ठेवली की लाखो मजूर राज्यातून आपल्या गावी चालत जाण्याकरता निघाल्याचे करुण हृदयविदारक चित्र आज उभं राहिलं आहे त्याचबरोबर राज्याच्या अंतर्गत जिल्हा जिल्ह्यात अडकलेले विद्यार्थी महिला ज्येष्ठ नागरिक यांच्याकरिता कुठल्याही प्रकारची सोय राज्य सरकारने गेल्या तीन महिन्यात केली नाही किंबहुना या अडकलेल्या लोकांच्या जखमेवर मीठ चोळण्याकरिता म्हणून की काय राज्याच्या परिवहन मंत्र्यांनी दहा हजार व लोकांच्या पारावर उरला नाही वृत्तपत्र वितरणावर बंदी घालणाऱ्या या सरकारने दारू दुकानं उघडण्याकरिता विलक्षण तत्परता दाखवली राज्यांच्या मंत्र्यांमध्ये व प्रशासनामध्ये कोणताही समन्वय नाही असे चित्र वारंवार समोर येत आहे काँग्रेस पक्षाचे नेते व राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सुद्धा सरकारवर या सर्व बाबतीत कठोर टीका केलेली आहे राज्यकर्ते स्वतःच्या भांडणांमध्ये आणि स्वतःच्या स्वार्थामध्ये मग्न आहेत असे आज या महाराष्ट्राचे चित्र आहे पनवेल तालुक्यात मुंबईमध्ये जाऊन काम करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे कोरोनाच्या या संकटात सार्वजनिक वाहतूक बंद असतानाही अनेक अत्यावश्यक सेवांमधील कोरोना योद्धे दैनंदिन कामाच्या ठिकाणी रोगाला अटकाव करण्यासाठी प्रयत्नांची शर्थ करीत आहेत पोलीस वैद्यकीय अधिकारी कर्मचारी स्वच्छता तसेच बेस्ट तसेच अन्य क्षेत्रातील या कर्मचाऱ्यांच्या परिवाराला सुरक्षित ठेवण्यासाठी हे सरकार कोणतेही पाऊल उचलताना दिसत नाही जिवंतपणे या योद्ध्यांचा महाराष्ट्र सन्मान करू शकणार नसेल तर केव्हा करणार असा सवाल ही या निवेदनात केला आहे या सर्व गोष्टींचा आम्ही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आणि नागरिक तीव्र निषेध करत असून कोविड नाईन्टीन विषयात तातडीने पावले उचलून याला अटकाव करावा व महाराष्ट्रातील सर्वसामान्य लोकांकरिता अशी मागणी सुद्धा या निवेदनातून शासनाकडे करण्यात आली आहे पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबून राहा अपडेट